नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी खर तर नितेश राण्याची झोप उडालेली आहे ज्या पद्धतीनं कर्नाटकामधून भाजपला मुळासगट कर्नाटकच्या जनतेने उपसून फेकलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार एक हाती येणार आहे हे भाजपला कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळं भाजपवाल्यांच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं नेतेशराने काही बरवाडा लागला आहे जर नार्कोश टेस्ट करायचे असेल तर अंकुश राणे यांच्या खून प्रकरणाची टेस्ट नितेश राणे आणि नारायण राणे यांची पहिली करा आणि मग नार्को टेस्ट करायला या खरं तर भाजपवाल्याने नितेश राणे आणि नारायण राण्यावरती महाराष्ट्रातल्या युवकांची डोकी भडकवून महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्यासाठी त्यांनी सुपारी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी रात्रचा दिवस करून कट रचण्याचं काम ही नारायण राणे आणि नितेश राण्यावर सोपवण्यात आलेलं आहे आणि माझी परत एकदा स्पष्ट माध्यमा माध्यमाच्या माध्यमातून मागणी आहे की नितेश राणे आणि नारायण राणे यांची नार्को टेस्ट करा अंकुश राणे यांच्या खून प्रकरणावर नेमकं काय घडलं होतं आणि कसं प्लॅनिंग केला हे नितेश राणे आणि नारायण राणेला पक्क माहिती आहे आणि त्यांनीच केला होता त्याच्यामुळं त्यांची टेस्ट करणं अत्यंत गरजेचे आहे खरं तर सगळ्या महाराष्ट्रानं वावळून टाकलेली घाण म्हणजे राणे कुटुंब आहे नितेश राणे आणि नारायण राणे तुम्ही सगळ्या राज्यातल्या राज्यकर्त्यांच्या दरवाजामध्ये प्रत्येक पक्षाच्या दरवाजात भीक मागत जोगवा मागत फिरणारे राणे कुटुंब आणि तुम्ही संजय राऊतांना सांगताय तुम्ही दुसऱ्याचं घर दावू नका तुम्ही पहिलं काय करताय संजय राऊत एकनिष्ठ शिवसेनेसोबत आहेत एकनिष्ठ उद्धव साहेबांसोबत आहेत तुमच्यासारखं दारोदारी हिंडून जोगवा मागणारी अवलाद ही संजय राऊतांची कधीच नाही आणि संजय राऊत कधीच असं चुकीचं काम करणार आहे ते तुम्ही पहिलं काय आहे ती तुम्ही बघा तुम्ही जो जोगमावा मागण्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही त्याशिवाय तुमचं पोट भरत नाही